Hi. How do you do? Nice meeting you. Jay. Anirudh. Andy. Be seeing you. All right? Yeah. Hey, Yena, come join us. Come, please. Yeah, come. My family, mom, dad, Jay, and they live in Lagos. Great. Azoba nahi yet ka ghari? Te bahar gelat. 7 vasta yetal. 7 o'clock. Tu bas na? Tu chaha ke tas? You have music? Indian music? Dola re dola. Oh! Mandola tandola, right? Great! Okay, tu bas. Che, ye na bahar gappa marala zara. Tu swatahun ala asa kay karto? Chal na, mi ekti kiti vel bolnar. Che, chal na. Mala kaam ahet. चल ना असं काय करतो रे. कम ऑन यार जय. हे बा ए बाबा, एवढ्या नोटा नेऊ नको आणि नोटा नीट बघ. हा नाहीतर 100 समजून 500 देशील. हे बघ 500 असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. या शुअर आय बिल. हा पण मी ते क्रेडिट कार्डनीच घेणार. हो ना, नो वरी. हा मॅप मॅप घेतला. नो नीड ब्रँडेड. मी ते फिरून बघणार. हा अच्छा. आणि हे बघ, वॉन्डरिंग मध्ये काही उशीर होणार असेल तर फोन कर मला. माझं ब्लड प्रेशर वाढवू नको बाबा. या 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 आय बॉबी. हाय अँडी. दिव्या. हाय. बरं झालं बाबा आलास तू. जरा याला घेऊन जातोस का? कामात आहेस? राहुल म्हणाला मॅक कडे ये. माहित नाही का? नाही, त्याला काहीतरी सीडीज वगैरे घ्यायच्या आहेत. त्याला दुकान माहिती नाहीये. तुला माहिती आहे ना? तू जरा दाखवतोस का त्याला? मॅक जाईल ना, तो फ्री असेल. आयु ना मेजर हरी. नॉट रिली, आय एम कूल. काय सीडीज त्याला फार आवडतात. म्युझिक म्युझिक म्हणजे खूप आवडतात. तेच ऐकत असतो पण ते फार नॉईज असतो. स्पेशली यु नो द बेस्ट वे टू फाईट दॅट. जॉईन अस. हो की नाही बॉबी? हो. हा पण आमच्यात आला तर त्याला तो नॉईज वाटणार नाही. It's Josh, you know, spirit. Cool? Yeah, cool. तू माझ्यावर चल, आपण वर जाऊ आणि बघू आणि मग मी सगळेच जाऊ एकत्र. Cool. चल बॉबी, मी निघतो. हा ए ते थँक्स आ डी बे. कम ऑन, कम कम. आणि हे बघ, सगळं झालं ना की मग घरी जा. शो. आणि जय कुठे रे? बघतो. कम आणि बाय. अरे पण मॅथ मॅम नाही, आता काही गरज नाही. वा वा वा, शाबा शहाणे. वा मोठे वा. बस. तुमचा साखरपुडा चाला एकदाचा तो. पण शेवटी कोणी आलंच नाही. अरे हो रे, पण लग्नाला मात्र नक्की येऊ. म्हणजे काय बाबी, तुझं सरप्राईज बघितलंस तू? लीना, आपण दिलंय का त्यांना ते अजून? नाही, माझ्या नकळत सुद्धा दिलेलं असू शकत. असं कस? सगळ्यांनी मिळून द्यायचं असं ठरलं होतं ना. जयचा आणि मॅक्सचा काही भरोसा आहे का बॉबी अंकल?
तुम्ही ना आत्ता काही ऐकलंच नाही असं समजा. खरंच म्हणजे इट वॉज मेंट टू बी अ सरप्राईज फॉर यू. जाऊ दे, काय हरकत नाही. तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा मला द्याल ना तेव्हा अरिचा अरे वा वा असे समय सूचक उद्गार मी नक्की काढेल. आय एम व्हेरी हॅपी टुडे. आय गॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय काय? अगं आमच्या अनिरुद्ध डिब्या बरोबर काकूकडे गेला. काय सांगतोस काय? दॅट्स ग्रेट. बघ नाहीतर तुम्ही काहीतरी भलत असाल तर बोलत होता त्याच्याबद्दल उगीच. काय रे ना, आम्हाला काय वाटलं माहितीये? आम्हाला वाटलं की अनिरुद्ध आमच्याशी बोलणारच नाही आणि आम्ही तुझ्याकडे तुला भेटायला आलेलं सुद्धा त्याला आवडणार नाही. का? कारण जय काय म्हणे की तुझे लीना बॉबी काकूकडून सगळं कळलंय आम्हाला. हरकत नाही, आता काय लहान नाही तुम्ही. बॉबी अंकल इफ यू डोंट माइंड, तुमची ट्रिप सक्सेसफुल झाली? खरं सांगायचं तर नाही, पण मी गेलो तिकडे मुद्दामून, पाहिलं स्वतःच्या डोळ्याने. इथे बसून कल्पना करण्यापेक्षा तिथे काय प्रत्यक्ष चाललंय हे कळलेलं बरं ना. नाही बट नाऊ वी आर बॅक टू नॉर्मल. सांगा सगळ्यांना हॅपी डेज आर हियर अगेन. तुला तसं वाटतं बॉबी? काहीतरी बदलल्यासारखं नाही वाटत? वाटतं खरं. मी काय माझा जीवलग मित्र गेला, माझी कजाग मैत्रीण गेली, त्यामुळे सगळं कसं असं शांत शांत आहे ना. मुले खूप शांत झालेत बॉबी अचानकच. तशी ती होणारच होती कधीतरी. जय भेटला नाही अजून. मी तर येऊन गेली महामाया अनिरुद्ध बरोबर. अय्या बॉबी अनिरुद्ध म्हणजे आनंदवन टाइपच झाला. आपणच भेटलो नाही अजून त्याला. अरे चल ना मग, चला ओव्हर टू 403. ओके चल जा पळा, म्हाताऱ्याला एकटा टाकून पळा. नाही नाही मी थांबतो आहे तर. नाही गमत के गमत के चल. आणि हे बघ जयला सांग म्हणा मी बोलवलंय. चालेल ओरडतेच चांगली त्याला. एवढा तू आलास आणि तुला भेटायला सुद्धा आला नाही ना तो. ओरड ओरड बेटा ना. अच्छा अच्छा येतो. बाब या आई शपथ राहुल, आपण जर का असं काही केलं असतं तर काळ्या पहाडनी घराबाहेरच काढलं असतं. काही नाही रे माझे वडील. पण घराबाहेर काढण्याचा कन्सेप्टच कळणार नाही त्याला. तो मुळात राहतच नाही ना त्याच्या वडिलांकडे. ओ हाय वाव हाय हॅलो. हाय अँडी लीना. हाय समीर. हॅलो यू. इतकी उत्सुकता होती की तू कसा असेल. आम्ही येताना डिस्कस सुद्धा केलं की याच्याशी खूप गप्पा मारूया. त्याला जायचंय म्युझिक शॉप मध्ये सीडीज घ्यायला. जाऊ रे जाऊ. बसा ना बसा ना बसा. तू पण बस 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 बस. अँडी हॅव अ सीट. कसलं म्युझिक आवडतं तुला? क्लासिकल. इंडियन क्लासिकल स्पेशली तबला. फिल्म सॉंग्स एनी काइंड. समीर तो पब मध्ये ना ड्रम्स वाजवतो आणि पैसे कमवतो. डोंट टेल मी. आय एम टेलिंग यू. आय टोल्ड यू बाबा. ग्रेट वंडरफुल. म्हणजे तू काय प्रोफेशन? नो 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 वे. आय एम नॉट दॅट गुड. जस्ट अ हॉबी. समीर त्यांनी स्वतःच्या पैशाने तिकीट काढलं ब्रिस्बन टू मुंबई. वा मस्त. तुला माहिती अनिरुद्ध आम्हाला इतकी उत्सुकता होती की तू कसा असेल, तू कधी येशील, आपली किती छान मैत्री होईल, हो की नाही? आणि काकू दिसत नाहीयेत कुठे? बा बाहेर असेल. त्यांनी अँडीला जेवायला बोलवलं रात्री, काहीतरी आणायला गेल्यात. किती दिवस राहणार आहेस तू इथे? Maybe for a month, if I don't get bored, that is.
आम्ही तुला बोर करतोय का? मला लाजली एकटं राहायची सवय आहे. ग्रँडड म्हणाले चल. सो आय सेड कूल. या कसं वाटतंय तुला इथे? वेल क्राउडेड नॉइजी बट इट्स फन. इट्स अ लॉट ऑफ फन. I can make friends here. Yeah, any number of them. You know, Bobby uncle, tujhe azoba. Ekdam friend hai na humse. Ho, kharach. Tu uncle mhantos ta na? Are, he's not from Ananwan. To navin hai. Kai tari kai boltis Lina? Not from Ananwan kai? Mi navin kai? Kiti divas hote? You are not from Ananwan. Tasa nahi. इमोशन नावाची ए प्लीज लहानपणापासून वाढण्याचा प्रश्न आहे का? काय वाटतं नाही असं आनंदपण मध्ये पहिल्यापासून बाहेर आला ना आणि तो आर्या प्लीज नका प्लीज आवाज चढवू नकोस कळलं ना? हो हो मी स्वतःहून नाही चढवलं तू तेवढं प्लीज प्लीज हळू ना हळू ना प्लीज. त्यांचं लग्न होणार आहे. नो प्रॉब्लेम. कूल. अरे बाबा तू एकटा का घरी सांग ना. काम आहेत ना खूप काकू. मग थोडी मधनं मधनं विश्रांती घ्यावी आणि इथे डबे शोधत बसण्यापेक्षा आला असता साऊच्या घरी तर का खायला मिळालं नसतं का? त्यात सुद्धा वेळ जातो ना काकू. होय रे होय विसरलेच मी. बर तो कुठे? कोण ते मोठे महाराज सातारकर? तो त्याला एक असाइनमेंट आहे. रोज रात्री उशिरा येतो. आता तू त्या पेपरांची परत खेळत बसणार आहेस? काय करणार काकू इलाज नाही. आई बाबा आले आणि कितीतरी वेळ फुकट गेला. आता सगळं मेकअप करायला हवं ना. अरे मी त्या अनिरुद्धला म्हटलं एकदा येऊन बघ आमचा आनंदवन काय आहे ते. तुला काय कळणार त्या गोऱ्या लोकांच्यात राहून. काकू तुम्हाला कुठे भेटला तो? तो काय बाजूला बसलाय सगळ्यांच्या गराड्यामध्ये. सर्व प्रजा बसलीये बाजूला. गराड्यात कोण कोण आहे? आमचा मकरंद आहे, राहुल आहे, डिब्बे आहेत. अरे सगळे आहेत. तू पण चल. काकू किती वर्षाचा आहे तो? कोण? तोच तो अनिरुद्ध. म्हणजे तू भेटलास नाही त्याला? नाही काल घरी आला होता. ताईशी गप्पा मारत होता. आणि तू? मला काय काम होतं ना काकू. अरे इतकं काम करू नये रे राजा. थोडी विश्रांती घ्यावी. आता आई नाहीये. ताई सुद्धा कामात असते. मग कोण आहे तुझ्याकडे बघायला सांग बघू. हो काकू आता मी मोठा झालो. या आजकाल सगळीकडे हेच ऐकायला मिळतं. त्या मकरंदला कुठे जायचंय, त्या राहुलचं आणि दुसरं काहीतरी. असं नका रे बोलू राजा. ऐकलं ना तर छातीत धस्स होतं रे बाबा. उगच तुम्ही जाणारच आहात एक एक जण सोडून. कुणी आमच्या बरोबर राहणार नाही. आम्ही राहणार आहोत फक्त म्हातारा म्हातार. आई बाबा तुम्ही आणि अँडीचे आजोबा. म्हणजे महापूर. अरे ते अँडी साठी जेवण करायचं विसरलं ते. ये हा लवकर मी वाट बघते बाबा तुझी. बघीन and it's very simple. See, you first have to go straight, then take a left. After circle you have to take right, then you will find a PCO booth. Okay, I've got confused. Oh my. I will come with you. No, no problem at all. I will come with you. Today itself we will go. No maybe problem tomorrow. Marathi shikavna tela kasla english bolat basle. Okay पटापट जेवण करते आणि वाढते तू आज जेवच माझ्या हातचं. काकू रगडा पॅटी सारखं नाही ना? नाही ह आज खरे वटाणे पिंजत घातले. मी पण आलोय. अरे हो रे माझ्या लाडक्या बाबू आया लक्ष आहे. दोन असायला पाहिजे. जेवण करते आता 15 मिनिटात करते. किती लोक आले बाजारात जाऊन येईपर्यंत जीव नको झाला रे बाबा. हे जाणं नको आणि येणं नको. काय गरम होत आहे. आता लग्नाला नो एक्सक्यूज. हा म्हणजे काय येणार? मला वाटतंय मी जरा काकूंना मदत करते. थोडे एकट्याच करतात ना सगळ्यांसाठी. करायला पाहिजे रे. खरंच गेली. देवा देवा देवा
काकू मला मदत करू काही? नको ग बाई, तू आत येऊ नको, हीच मला मोठी मदत होईल. काय काकू? आणि काय आज काय एकदम मस्त साडी विडी नेसून आलीयस? आज आमची नमस्कार टूर आहे. अरे वावा, तुम्हाला पण करणार आहे बरं का काकू? चला म्हणजे आमचं नशीब उजळलं म्हणायचं. काय काकू, साखरपुड्याला आलं नाही ना कोणीच. काका काकूंच जाणं, बॉबीच येणं आणि तो अनिरुद्ध आला ना, पण मीता सुद्धा आली नाही. अगं जाऊ दे, आज मजा करून घ्या ना, सगळे भेटलात ना. ती कुठं आहे? माझी सख्खी मैत्रीण. त्या जयला काय झालंय ग? काय झालंय? अगं घरी एकटाच बसलाय, जरा बोलावून आण ना त्याला. एकटाच बसलाय? हो, मी म्हटलं चल आमच्याकडे, सगळे आलेत. नाही म्हणाला, काम आहे त्याला. जा मकरनला पाठव आणि त्याला घेऊन ये म्हणून सांग. नाही नको, अशोक पण नाही आहे ना घरात? नाही. ओके, मी जाते आणि त्याला घेऊनच येते. हा, पण मी सांगितलं असं सांगू नको त्याला. नाही हो काकू, तुम्ही बघाच आता. यु नो जय नीड्स डेलिकेट हँडलिंग. तुम्ही माझ्यावर सोपवा ते. हा, मी बघून येते. ओके, लवकर ये. जय, जयडू, जय का झोपलायस असा? ए दार का उघडं ठेवलंयस? घे उडून. उठ उठ. अनिरुद्ध आहे तिथे म्हणून येत नाहीस ना तू? असं काही नाही, मला माहिती आहे. अरे पण तो चांगला आहे, छान आहे, सगळ्यांशी गप्पा मारत बसलाय. ओके ना, पण तू मला कशाला सांगतेस? चल हट्ट करू. काल घरी आलेला? काही नाही, फक्त कुरिअर घेऊ का नको हे विचारायला. तर ताई म्हणे कम इन प्लीज जॉईन अस. लीना आपलं काय ठरलं होतं? पण त्यावेळी भेटलो होतो का आपण त्याला? जे आय थिंक ही इज ओके. ओके ओके, लीना त्याच्या वडिलांनी बॉबीवर केस केली होती म्हणजे ऑलमोस्ट. पण त्याचे आई आणि वडील किती वाईट वागलेत बॉबीशी आणि तू म्हणतेस इज ओके. आज तो येतो काय? ताई त्याला ये म्हणते काय? आऊ त्याला जेवायला वाढते काय? लीना आय मारवेल एट युअर स्टुपिडिटी. हे बघ जे, बॉबीनेच त्याला माफ केलं तर तू कशाला एवढा चिडतोय? बॉबी त्याला माफ कसं करू शकतो? आणि तुम्ही लोक पण त्याला एंडोर्स कसं करता? लीना मी किती दिवस विचार करतोय की बॉबीला असं कोणतं कंपल्शन होतं की ज्याने त्याला ऑस्ट्रेलियाला धावावं लागलं. बिकॉज ही इज अलोन. ते आपल्याला कसं कळणार जेडू? अरे आपण केवढे, बॉबी केवढा. मी नाहीये त्याला म्हणजे आपण सगळे नाही आहोत का? आणि आपण परवा ठरवलं होतं ना की आपण त्याला कधीही सोडून जाणार नाही. तेव्हा तो होता तिथे? काही नाही ग, शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर, दॅट्स इट. बॉबीला भेटलास? नाही. कधी भेटणार आहेस? माहित नाही. पण तू जा ना, तू कशाला बसलीस? यू गेट गोइंग, गो पार्टी.